नमस्कार मी आकाश जाधव एक महत्त्वाची आणि चांगली न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिल्यांदा रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा मला असं वाटतं हा एक चांगला मुहूर्त आहे आणि त्या चांगल्या मुहूर्तावर एक चांगली न्यूज असली पाहिजे ती न्यूज आहे अबाऊट फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ह्याच्याबद्दल मी आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये बोललो होतो पण मला असं वाटलं की एक शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्याबद्दलची डिटेल माहिती जी तुमच्यापर्यंत पोहोचावी तीच माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला सांगायची हे सांगत असताना मला फक्त एक अनाऊन्समेंट करायची होती आज एकोणीस तारीख मला आपल्याला आपल्या ज्या जेवढे की ऑनलाईन बॅचेस आहेत ह्या ऑनलाईन बॅचेसवर आपण थर्टी फाय पर्सेंट ऑफ ठेवलेला आहे त्याचा आज शेवटचा दिवस आहे ज्याही विद्यार्थ्यांना आपले जेवढेही कोर्सेस असतील ऑनलाईनमधले ज्यामध्ये आता बँकिंग प्राईम सेवन पॉईंट टूची बॅच त्याच्याशिवाय कंप्लीट कॉन्ट कोर्स कम्प्लीट रिजनिंग इंग्लिश जी ए कम्प्युटर त्याच्याशिवाय महावितरणच्या एक्झामसाठीचा अकाउंटचा पार्ट आहे हा सगळा पार्ट विद्यार्थी येऊ शकतात हा आय एन डी थर्टी फाय कोड आपल्या संकल्प टू फोर सेवन ॲपवर यूज करून संकल्प टू फोर सेवनचं जुना हे आय प्रथम होतं बाकी आता नवन आपण त्याला संकल्प टू फोर सेवन केलेलं आहे बाकी सगळ्या गोष्टी जशा तशा सेम आहेत आपण आपल्या एफ सी आयच्या ॲडव्हर्टिजमेंट होतो ज्या गोष्टींबद्दल माहिती येण्यासोबत आपली ऑफलाईन बॅचसुद्धा स्टार्ट होती सव्वीस ऑगस्टला जे विद्यार्थी संभाजीनिअरमध्ये येऊन ऑफलाईन करू इच्छित आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज जो आहे तो पोचवायचा आहे चला तर एफ सी आय जी आहे एच आर डीची ॲडवर्टिजमेंट दोन आधी काढली होती आता एफ सी आयची ही जी जाहिरात आहे ही असिस्टंट ग्रेड थ्री की मॅनेजमेंट ट्रेनिंग कोणती असू शकते तर एफ सी आय पुन्हा एकदा असिस्टंट ग्रेड थ्रीवर एक जंबो रिक्रुटमेंट जी ती करू शकतो टोटल वेकन्सीज किती आहेत तर मागच्याही ॲडवर्टिजमेंटमध्ये टोटल वेकन्सीज भरपूर होत्या ह्याही वेळेला जास्त असू शकतात किती त्याच्याबद्दलचा आयडिया नाही पण एवढं नक्की वाटतं आहे की त्या वेकन्सीज आय बी पी एस टर्क आणि एस बी आय ज्या आहेत त्या जास्त असणार आहेत आणि त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी मी ज्यावेळेस बोलतो मी हवेमध्ये बोलत नाही एक्सपेक्टेड कधी आहे नोटिफिकेशन तर नोटिफिकेशन एक्सपेक्शन एक्स एक्सपेक्टेड आहे दिवाळीच्या नंतर साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही हे नोटिफिकेशन जे ते एक्सपेक्ट करू शकता आलं तर ऑक्टोबरच्या शेवटी पण आहे पण शक्यतो त्यावेळेला मला वाटतं सुट्ट्या असतील तर नोव्हेंबर पकडून चला दिवाळीच्या नंतर तुम्ही हे नोटिफिकेशन एक्सपेक्टेड पकडू शकता एक्सपेक्टेड एक्झाम डेट ह्याची प्री एक्सपेक्टेड आहे जानेवारीच्या सेकंड वीकला आणि मेन्स एक्सपेक्टेड आहे ज्या मार्चच्या सेकंड वीकला तर साधारणतः जानेवारी आणि मार्च ह्याच्यामध्ये प्री आणि मेन्स होऊ शकते थांबा थोडंसं uh, ज्या जागा आहेत त्या जागांमध्ये एफ uh, सी आयच्या असिस्टंट ग्रेड तीनच्या जागा आहेत त्यामध्ये जनरल आणि डेपो ह्या दोघांसाठी एनी ग्रॅज्युएट लागतो टेक्निकलसाठी बी एस सी ॲग्रिकल्चर किंवा बी एस सीमध्ये केमिस्ट्री झू हे सुद्धा विद्यार्थी त्यानंतर ऑब्वियसली कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना वेगळ्या जागा असतात कोणशा ह्या वेळेला जागा खूप जास्त असणार आहेत थोडंसं पुढे या आता थोडंसं नोटिफिकेशनच घेऊन जाऊ तुम्ही मागच्या ह्याच्या आधी जे आलो होतं त्या त्याच्यावरून थोडासा आयडिया तुम्हाला येऊन जाईल हे बघा सगळ्यात जास्त जागा ऑबियसली एफ सी आयचं जास्त काम हे नॉर्थ झोनमध्ये असल्यामुळं तिकडे सगळ्यात जास्त जागा असतात आपण मिडलला आहेत आपल्याकडे कमी नसतात आपल्याकडे सगळ्यात हायएस्ट रेन असतात मिडलला लोकसंख्येच्या प्रमाणात जेवढ्या वेकन्सीज पाहिजे तेवढ्या आहेत हां एवढ्याच नाही जेई सिव्हिल आणि जेई इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ह्याच्यासुद्धा जागा वेगळ्या असतात ते मी सांगायचं विसरलो अलीकडे हे बघा एफ सी एच्या ह्या नॉर्थ रिजनच्या वेकन्सीज होत्या दोन हजार चारशे जवळपास सांगतोय साऊथ झोनच्या होत्या मागच्या वेळेसच्या ॲडमध्ये चारशे पस्तीस चारशे पस्तीस नाही पस्ती नऊशे एकोणनव्वद म्हणजे एक हजार ईस्ट झोनच्या वेकन्सीज होत्या सातशे अडुसष्ट आणि वेस्ट झोन आपल्या झोनच्या वेकन्सी सातशे तेरा आणि नॉर्थ ईस्ट झोनच्या वेकन्सीज एकशे पंच्याऐंशी अशा पद्धतीने वेकन्सीज मागच्या वेळेस होत्या यावेळेच्या वेकन्सीज त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतात यामध्ये तुम्हाला जर वाटलं एनी ग्रॅज्युएटच्या पोस्टला अप्लाय करायचं तर एफ सी आय ए जी थ्री जनरल ए जी थ्री डेपोला अप्लाय करायचं तुम्हाला जर वाटलं की मला स्पेशलिस्टमध्ये जायचं आहे तर टेक्निकलच्या जागा असतात ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना किंवा बी एस सीमध्ये केमिस्ट्री बॉटनी झूच्या विद्यार्थ्यांना त्याच्यानंतर काही डाऊट असेल तर हा नोटिफिकेशनसुद्धा बघू शकता एक काम करतो व्हिडिओच्या लिंकमध्ये सुद्धा नोटिफिकेशन टाक जे टाकून देतो म्हणजे तुम्हाला काही अडचण त्या ठिकाणी असणार नाही आणि एक्झामबद्दल जर तुम्ही पाहायला गेलं तर आपल्यासारखीच एक्झाम आहे बिलकुल प्री मेन्स कशी पस्तीस पस्तीस तीसची असते तर आय बी पी एस टर्कच्या लेवलनं पस्तीस पस्तीस तीसचीच परीक्षा आहे ही एजिटिथे टेक्निकलमध्ये बघा बी एस सी कशामध्ये बॉटनी झू बायोटेक बायोकेमिस्ट्री मायक्रोबायलॉजी फूड सायन्स यामध्ये बी एस सी चालते किंवा फूड सायन्स त्यांचा ॲग्रिकल्चर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चालून जाते अजून जर तुम्ही बघितलं दल... हां सर मी वेस्ट झोनचा आहे जर जागा जास्त नॉर्थमध्ये निघत असतील तर मी नॉर्थमध्ये अप्लाय करू शकतो का उत्तर आहे हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्यावेळेला अजून एक वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कुठून अप्लाय करायचं ते कारण की मागच्या वेळेला काही पोरांनी ती रिस्क घेतली होती आणि ते तिकडे यशस्वी झाले होते तर त्यावेळेला ज्या वेळेला नोटिफिकेशन मिळेल त्यावेळेला आपण ठरवूयात की कुठून अप्लाय करायचं पण दंदनी तयारी करा कर जी करायची सर मला सांगा प्री एमेन्सच्या पॅटर्नमध्ये कारण की याच्यामध्ये मला थोडासा पॅटर्न डिस्कस करू द्या सो दॅट तुमची पुढची तयारी जी ती होऊन जाईल बघा या एक्झाममध्ये तुम्ही जर बघितलं तर प सॉरी पस्तीस पस्तीस तीस नाही मला आपण जर बघितलं ऑनलाईन एक्झाम फेज वन ही जी आहे पंचवीस पंचवीसचे चार सेक्शन या पद्धतीने पस्तीस पस्तीस तीस याच्या आधीच्या ॲडमध्ये होतं दोन हजार एकोणऐंशी जी निवडणुकीच्या मागच्या निवडणुकीच्या आधी आली होती त्यावेळेला पंचवीस पंचवीसचे चार शिक्षण या पद्धतीने प्रिय असेल आणि मेन्स एक्झाम जी आहे त्या मेन्स एक्झाम एकशे वीस मार्काची असते जी एकशे वीस मार्कामध्ये तुम्ही जर पाहिलं तर क्वांट रिजनिंग इंग्लिश जी आहे तीस तीस मार्काचं असतं आणि ज्यांनी स्पेशलिस्टला अप्लाय केलेलं आहे त्या स्पेशलिस्टवाल्यांसाठी एक अजून एकशे वीस मार्काचा पेपर असतो म्हणजे जनरलिस्ट मुलांचं सिलेक्शन जे आहेत ह्या एकशे वीस मार्कांवर होऊन जातं जनरलिस्ट म्हणजे आणि डेपोसाठी आणि जे, जे स्पेशलिस्टला अप्लाय करतात म्हणजे टेक्निकल आणि त्याच्यासोबत अजूनही कोणतं ए एफ सी थ्री जे टेक्निकल आणि अकाउंट्स त्यांना वीस मार्काचं ॲप्टिट्यूड आणि वीस मार्काचं प्रोफेशनल नॉलेज ह्या पद्धतीने म्हणतं प्रोफेशनल नॉलेज जास्त घाबरायचं नाही तुमच्यासोबत ॲग्रिकल्चरसाठी आपल्यासोबत प्रशांत सर आणि टीम आहे त्यामुळं ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीमध्ये पण आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकाउंटचं आपल्याकडे पर्मनंट फॅकल्टी समीर देशमुख सर जे की सी एस आहेत आणि महावितरणची आपली बॅच घेत आहेत इनफॅक्ट तुम्हाला आतापासून अकाउंट स्टार्ट करायचं असेल तर आपल्या महावितरणच्या बॅचपासून स्टार्ट करा कारण की महावितरणची एक्झाम पण आय बी पी एस घेते ही सुद्धा एक्झाम जी आहे पी एस घेते दोघांचा पॅटर्न सिलेबस सगळा सेम असतो तर ह्या पद्धतीनं आतापासून जर तुम्हाला त्या गोष्टींची तयारी करायची असेल तर असो हाच पार्ट मला आपल्या आजच्या ह्याच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं तुम्हाला काही डाऊट असेल तर हा मागचं नोटिफिकेशन टाकतो सो दॅट तुम्हाला बहुत बघून तुमच्या अभ्यासाची सध्याची प्लॅनिंग म्हणजे आताचं आय बी पी एस कॅलेंडर आणि आय बी पी एस कॅलेंडर संपलं की त्याच्यानंतर सीवर कशी उडी मारायची ह्याच्याबद्दलची प्लॅनिंग तुम्हाला खूप सोपी जाईल हीच माहिती ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं मी व्हिडिओ जरी अठरा तारखेला रात्री रेट धरत असेल मला थमनेर बनवायचं आहे आणि बनल्या माणसाला आता मी जागा करू शकत नाही तर याचं जे आहे मी उद्या अर्थात एकोणीस तारखेला तुम्हाला ह्या व्हिडिओचा अपलोड टाका ह्याच व्हिडिओचं जे आहे ते अपलोड करून टाकतो नाही तर लगेच मुलं खाली कमेंटमध्ये लिहून टाकतात की एक दिवस आधी करतात पण सोबत आणि बाकी सगळ्या गोष्टी असल्यामुळं तो मी एकोणीसला अपडेट अपडेट करतो आहे किंवा अपलोड करतो आहे हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे सगळ्यांनी व्यवस्थित तयारी लागायचं आहे एक मोठी संधी आय बी पी एस क्लर्क आणि एस बी आय क्लर्कपेक्षा मोठी संधी पुढे ऑन दी वे आहे धन्यवाद